नमस्कार, मी उमा रेवणकर माझ्या मोगाच्या रांचीकूडमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण मोदकांचे कालवण कसे बनवायचे ते पाहूया. गोव्यात मोदकांना वेरली मासे असे म्हणतात. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम साहित्य पाहूया. 20 ते 25 मोदके, 15 ते 20 सुक्या लाल मिरच्या, 1 पेले ओले खोबरे, 1 मोठा चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा धणे, 1 मोठा चमचा स्वच्छ धुतलेले तांदूळ, 2 मोठे चमचे खोबरेल तेल किंवा गोडे तेल, 1 बारीक चिरलेला कांदा, 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, थोडीशी चिंच, 1 इंच किसलेले आले, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ. प्रथम आपण मोदके स्वच्छ कशी करायची ते पाहूया. आता आपण वाटण्याची तयारी करूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 पेला ओले खोबरे, 15 ते 20 सुक्या लाल मिरच्या, 1 मोठा चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा धणे, 1 मोठा चमचा स्वच्छ धुतलेले तांदूळ, 1/2 इंच किसलेले आले. इकडे आपण 1/2 इंच आले फोडणीसाठी ठेवलेले आहे. थोडीशी चिंच आणि गरजेनुसार पाणी घालून बारीक वाटून घेऊया. आता हे वाटण बारीक वाटून झालेले आहे ते आपण गरजेनुसार पाणी घालून पातळ करून घेऊया. कालवणाच्या फोडणीसाठी 2 मोठे चमचे खोबरेल तेल गरम करून त्यात 1 बारीक चिरलेला कांदा परतून 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे परतून घेऊया. थोडे लालसर परतून झाले की त्यात 1/2 इंच किसलेले आले घालूया. आपल्याकडे जर कोलंबी किंवा कोलंबीची डोकी असेल तर तुम्ही फोडणीवर टाकू शकता. त्याने कालवणाला एक फ्लेवर येतो आणि कालवण मस्त स्वादिष्ट बनते. 5 ते 10 मिनिटे परतून झाले की त्यात चिमूटभर हळद पावडर घालूया. फोडणीवर हळद घातल्यामुळे नेहमी कालवणाला सुंदर रंग येतो. कांदा लालसर परतून झाला की आपण त्यात वाटण मिक्स करून घेऊया आणि गरजेनुसार पाणी घालून पातळ करून घेऊया. नंतर चवीप्रमाणे मीठ घालून उकळी काढून घेऊया. इकडे आपल्याला कालवणाला 5 ते 10 मिनटं उकळी काढणं गरजेचं आहे. कारण एकदा आपण त्यात मोदके मासे घातले की आपण कालवण जास्त उकळू शकत नाही. मासे नाजूक आणि छोटे असल्यामुळे ते लगेचच शिजतात. कालवण चांगले 5 ते 10 मिनटं उकळून झाले की त्यात मोदके मासे घालूया. नंतर वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करूया. तयार आहे स्वादिष्ट गोव्याच्या पद्धतीने बनवलेले वेरल्यांचे म्हणजेच मोदकांचे कालवण. कालवण म्हणजे आमच्या गोव्याच्या कोकणी भाषेत हुमण. मग आहे ना हे वेरल्यांचे हुमण बनवायला एकदम सोपे. चला तर मग लवकरात लवकर ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि नेहमीप्रमाणे माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या मोगाच्या रांचीकूडला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि झटपट रेसिपींबरोबर. तोपर्यंत देव तुमच्या सगळ्यांचे आरोग्य बरे धरू.